गृहिणी किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासमोर अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। गोकुळ अष्टमीनिमित्त आज मी तुम्हाला गोपाल कला कसा करायचा आणि त्यात आपण कोणाकडे जातो कला खायला, आपल्याला बोलवतात परंतु आपल्याला मनसोक्त खायला भेटत नाही, अशा वेळेस आपण घरी कसा भरपूर करून खायचा, अशी रेसिपी आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। त्यासाठी लागणारे साहित्य जाड पोहे, लाह्या आणि ही चण्याची डाळ, साखर, हिरवी मिरची, मीठ, तिखट, ॲपल आणि हे काकडीचे पीसेस आणि हे डाळिंबाचे दाणे, दही आणि गोड लोणचं, लिंबूचं, इतके साहित्य आपल्याला काला करण्यासाठी आवश्यक असतात। सर्वप्रथम मी तुम्हाला काला कसा करायचा ते सांगत आहे। त्यासाठी आपण प्रथम दही घ्यायचं। दह्यामध्ये साखर टाकायची 4-5 चम्मच आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडं तिखट टाकायचं आणि याला सर्व असं मिक्स करून यामध्ये जे साखर टाकली आहे ती विरघळून जाते म्हणून याला थोडं बाजूला करायचं। आता यामध्ये मी लाह्या घेत आहे। चार वाटा लाह्या घेत आहे मी। लाह्या छान स्वच्छ निसून घ्यायच्या, त्यातले धान काढून फेकायचे। यामध्ये एक एक वस्तू टाकायची, काकडीचे पीसेस टाकायचे, नंतर ॲपलचे पीसेस, डाळिंबाचे दाणे, चना डाळ, थोडी चवीला हिरवी मिरची, हे पोहे। आणि हे सर्व पहिले असं मिक्स करून टाकायचं। आणि आपण हे दह्याचं केलं होतं असं यामध्ये मिश्रण केलं होतं आणि हे दही यामध्ये हे दही टाकायचं। आणि हे लिंबूचं गोड लोणचं, कोणी आंब्याचं पण टाकतं पण मी लिंबूचं गोड लोणचं टाकत आहे। आपल्याला गोड आंबट आणि तिखट असा काला करायचा आहे। आणि याला पूर्ण असं मिक्स करायचं, हळद टाकायची नाही। बघा आपले 15 मिनटं झालेले आहे आणि हा काला असा झालेला आहे, पूर्ण एकजीव झालेला आहे आणि लाह्यासुद्धा छान उरून गेलेल्या आहे। आम्ही डिशमध्ये टाकत आहे। असा काला आपण केव्हाही करू शकतो आणि केव्हाही पण खाऊ शकतो, कारण आपल्याकडे ॲपल आणि डाळिंब बरेच वेळ असतात आणि लहान मुलांना असा जर करून दिला तर ते पण खातात आणि मोठी मुलं पण खाऊ शकतात। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केलं आणि बटन दाबा, शेअर करा, लाईक करा, हसत करा, आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंद द्या।